फक्त 120 रुपयाला येणार. अच्छा, 12 प्रकारची फ्लेवर, एक बॉक्स मध्ये 10 काडी येणार. अच्छा, म्हणजे घी लावलेलं आहे का? कस्टमर काहीसा टाइम नाही रेट टाइम नाही हो, नोकरी करणार आहे ना किंवा रेटो म्हणाले. अच्छा, नमस्कार, पाऊस निहाल मध्ये मी स्नेहल. आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आले की जिथे एकाच दुकानात तुम्हाला गौरी गणपती पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या पूजेच्या वस्तू अगदी रिझनेबल रेट्स मध्ये मिळत आहेत. मी तुम्हाला घेऊन आली आहे मुंबई भुलेश्वरच्या पांजरापोळ गल्लीमध्ये. तर इथे येण्यासाठी चर्नी रोड स्टेशनवरून 10 रुपयात शेअर टॅक्सी येते, भुलेश्वर नाक्याला उतरवते. लेफ्ट हँड साईडला जे पांजरपूळ आहे, मस्जिद बंदरवरून देखील तुम्ही येऊ शकता, विटीवरून देखील येऊ शकता. या गल्लीमध्ये बरीच दुकानं आहेत, पण मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे अशा एका दुकानात की जिथे पूजेचं साहित्य तुम्हाला रिटेलमध्ये मिळेल, पण होलसेलच्याच रेटमध्ये. दुकानाचं नाव आहे श्री बालाजी अगरबत्ती. आज जाऊया आणि विचारूया ह्या दुकानामध्ये काय काय मिळतंय आणि काय काय त्यांचे रेट. नमस्कार. नमस्कार, नाम काय आपका? श्री बालाजी अगरबत्ती, राहुल नाम. अच्छा, तर दादा मला सांगू शकशील का की तुझ्या दुकानात काय काय मिळतं? अगरबत्ती वगैरे, दूध, कपूर, आणि तुम्हाला पूजेसाठी काय वस्तू लागणार ना त्या सगळं भेटणार. तर आता आपण एक एक बघायचं का? बघायचं. दादा हे काय आहे? ते लंबी वाट आहे. ओके, आणि हे नाराचेडी पूजेला. हा, तर ह्याच्यात पण असे वेगवेगळे प्रकारचे. ओके, आणि त्याच्यानंतर हे काय आहेत सगळे? धूप. धूप आहे, ते धूप प्रकार आहे. अच्छा, ते गुगल धूप आहे, ते मोरा धूप आहे, आणि ते कडा नाही, हे कडा धूप आहे, मोरा धूप आहे. लोबान पाहिजे तर लोबान पण आहे. लोबान पण आहे. अरे वा, मोठी पॅकेट पाहिजे तर मोठी पॅकेट पण भेटणार. अच्छा, छान आहे, मस्त. आणि हे काय आहे? ते चंदन पावडर आहे. ओके, ही पण आपल्याला डायरेक्ट रेडीमेड पावडर केलेली आहे. अच्छा, काय ह्याची प्राइस आहे? 10 रुपये, फक्त 10 रुपये. ओके, आणि हे काय आहे? 70. अच्छा, हे कपूर. कपूर आहे. कपूर आहे. हा विमसेन आहे का? विमसेन, ओरिजिनल विमसेन आहे. अच्छा, काय रेट आहे याचा? याचा तुम्ही कस्टमर साठी, कस्टमर साठी घेतले तर रेट करून देतो. अच्छा, आणि जर माझे व्यूअर्स आले तर त्यांना डिस्काउंट देणार ना? ओके, वाव स्नेहल चॅनल सांगून. अच्छा, आणि हे गोमूत्र का? नाही, गुलाब जल. अच्छा, गुलाब, माझे गुलाब जल, गौमूत्र आणि गंगा जल भेटणार. ओके, तिन्ही मिळतात. केवडा जल पाहिजे तर केवडा जल पण. अरे वा, सगळं आहे तुझ्याकडे. म्हणजे कोणी कस्टमर आले तर रिटर्न जाणार? रिटर्न जाणार. जे जे पूजेला लागतं ते सगळं साहित्य मिळत आहे. अच्छा, आणि मग तूप पण आहे? तूप, तूप आमच्या होलसेल मध्ये 460 MRP आहे, ते 1 किलो मध्ये. ओके, 400 मध्ये भेटते. अच्छा, आणि हे काय? जान्हवी जोड का? जान्हवी जोड नाही, ते साऊथच्या वाट आहे, ते लॉंग लास्टिंग आहे. ओके, मग जान्हवी पण आहे. जान्हवी पाहिजे तर जान्हवी इकडे. अच्छा, जान्हवी इथे. बंडल घेणार तर 60 रुपयाला बंडल येणार, 20-20 बंडल आहे. अच्छा, आणि हे सगळं इथे वाती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ओके, आणि कच्चा सुत्रा पण आहे. हे एकदम छोट्या ना? हा, छोट्याच आहे, जिनी वाटते. ओके, हे काय आहे? हे धूप स्टिक आहे. आणि त्याच्या वर त्या बाटलीमध्ये ते कोण धूप आहे म्हणजे? अच्छा, तो दाखव ना. अच्छा, आणि हा कशापासून बनवलेला आहे? गाईच्या चंदनच्या. आणि तुझ्याकडे तेल आहे का की गाईच्या ह्याच्यापासून बनवतात? हा, तो दाखव ना. ह्याचा काय रेट आहे? याचा 100 ग्राम 150 रुपये. किती पीस येतील अंदाजे? 40 पीस. अच्छा, छान आहे हे बघा. तुम्ही बघू शकता ह्याच्याकडे सगळं काही तुम्हाला मिळेल. धूप आहे, त्याच्यानंतर अगरबत्त्या आहेत. अगरबत्त्यांकडे आता येऊया थोड्या वेळाने. तूप, तेल, तेलामध्ये पण तिळाचं तेल आहे. हे बघा, ते गायचं गोपर वाट. हे बघा, हे त्यामध्ये 4 फ्लेवर येणार. अच्छा, सांग ना कुठले. रोज, चंदन, अवन आणि लोबन. अच्छा, अरे मग एका याच्यात किती पीस येतात? अरे 12 पीस येणार. अच्छा, ह्याचं काय कॉस्टिंग आहे? ते 100 रुपयाला भेटणार तुम्हाला. अच्छा, 100 रुपयाला. क्वालिटी एकदम चांगलं आहे ना. अच्छा, आणि हे किती तास राहतं? अर्धा तास राहतो. आणि पूर्ण घर अगदी सुगंधित होतं ना? हा, घर सुगंधित होणार आणि दुवा पाळून. अच्छा, मंदिर मग कैसा सुगंध आता? हा हा, तसं येणार. अच्छा, आणि मग तुझ्याकडे हळद, पिंजर, गुलाल, अबीर पॅकेट आहे 10 रुपये. अच्छा, 10 रुपयाचं पण आहे. आणि अबीर आहे, ते पण अबीर आहे, ते गुलाल आहे, ते अंगी आहे. अच्छा,
आणि तेल पण मिळतं. अच्छा, हा हे साऊथच्या पाय ब्लेंड ऑइल आहे आणि ती मी ठेवतोय. ते 230 MRP आहे. काला दुवा नाही फेकणार, ते 150 मध्ये येणार. ते तेल चांगलं क्वालिटी. ओके, तिळाचं आहे ना? ते चांगली क्वालिटी. अच्छा, तुझ्याकडे सुपाऱ्या पण आहेत? सुपारी पण आहे, मोठी आणि लहान. आणि हे काय या वाटलीत? केवढा? नाही, ते मोठी मोठी गंगाजल गौमूत्र. अच्छा, त्याची फक्त मोठी बॉटल आहे. दादा हे काय? गंधगोळी. हा, की ज्यांना चंदन उगाळतायला म्हणजे त्रास वाटतो, हे पटकन मध्ये. हा, हे आम्ही असं हातावर पटकन उगाळून लावतो. अभी तो आधा माल आया भी नहीं है. मतलब लंबा लंबा अगरबत्ती 24 घंटा जलने वाला, 8 घंटा जलने वाला. अच्छा, ते पण 6 घंटा सब आएगा. अभी फिलहाल 6 घंटे वाला दिखा रहा हूँ सैंपल में. अच्छा, ही 7 तास राहते. किती काय याच्या प्राइस आहे? प्राइस 100 रुपये फक्त. हो का? किती स्टिक आहे? 5 स्टिक आहे. वा, छान आहे. वाव, मस्त. गणपतीसाठी खूप छान ना? आणि ह्या पण तुझ्याकडे वेगवेगळ्या सुगंधाच्या वेगवेगळ्या फ्लेवर. ते बघा, ते वास बघा, ते लव्हेंडरची आहे. ते वास कसा तुम्ही सांगा. खूप छान, मस्त. ते 225 ग्रामचं आहे, 225 रुपयाला आहे. त्यामध्ये लव्हेंडर आहे, पायनॅपल आहे, मलवण आहे, चंदन आहे, गुलाब आहे. ते म्हणजे वेगळे वेगळे प्रकारची अगरबत्ती आहे. लव्हेंडर ते वास वेगळे. अच्छा, आणि हे? ते घीचा तोप आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये घी लावलेलं आहे? कस्टमर काही टाइम नाही हो, नोकरी करणार आहे ना किंवा. अच्छा, खूप छान आहे. काय ह्याचं कॉस्ट आहे? 210 MRP आहे. तुम्हाला फक्त 150 रुपयामध्ये भेटणार. तुम्हाला नाव घेणार तर. हो का? वा, छान. येलो मंडळी, जर माझा पाऊस नेहल चॅनलचा रेफरन्स घेऊन जर कोण आलं तर हे दादा तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. व्हाईट वाला बघा, येलो वाले पण आहे त्याच्याकडे आणि व्हाईट वाले पण आहे. दादा हे काय सगळं दिसतं इथे? ते दूध स्टिक आहे. त्यामध्ये 12 प्रकारचे फ्लेवर येणार. ओके, फक्त 120 रुपयाला येणार. अच्छा, 12 प्रकारचे फ्लेवर. दहा एक बॉक्स मध्ये 10 काडी येणार. अच्छा, म्हणजे वेगवेगळे प्रकार. वेगळे रोज मध्ये 10 कांडी, पायनॅपल मध्ये 10 कांडी, उडी मध्ये आणि लव्हेंडर. त्यामध्ये दादा कांडी 120 कांडी, 120 रुपये. छान आहे. आणि छान आहे आणि क्वालिटी पण चांगला आहे. बेंगलोरची वस्तू आहे. अजून ते कपूरचे आहे. ओके, अगरबत्ती आहे. अच्छा, वेगवेगळ्या टाईपच्या अगरबत्त्या, वेगवेगळ्या टाईपचे कापूर, वेगवेगळ्या टाईपचे धूप स्टिक्स ह्यांच्याकडे मिळतील. तर तुम्ही नक्की ह्यांच्या शॉपला विजिट करा. साई फ्लोर आहे ओरिजिनल. अच्छा, साई फ्लोर आहे, 250 रुपये में आहे. ओके, और ये देखो पिंक रोज है, केसर चंदन है, ब्लैक वुड है. ये सब बेंगलुरु का अगरबत्ती है. अच्छा, क्वालिटी एकदम अच्छा है. 150 रुपये का मात्र. खूब छान है बगा, सुगंध है तो. हाँ, फिर ये मनोहर कंपनी का है. इधर चामुंडेश्वरी है. आप इधर आएंगे आपको ऑटोमेटिक सबका रेट करके दूंगा. आणि गणपती मध्ये अजून तुझ्याकडे सगळ्या वेरायटी सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये वेरायटी आहे. वेरायटी नाही आहे. ओके, आणि गणपती मध्ये आहे का? अच्छा, आर नाही रखत. हार नाही. ये कोयला है धूप जलाने के लिए. चारकोल इसमें 10 पीस होता है. 1 पीस जलाने का, कपूर में डाल के जलाने का. ऑटोमेटिक जल गया ना तो बर्न हो गया, जल लेगा. मकायाची प्राइस आहे? 30 रुपये. 10 पीस आहेत. मग हे गॅसवर पेटवायचं? हा, गॅसवर पेटवायचं. गॅसवर पण चालेल. कपूरला उपरचं लागा की लागा. तर ह्या शॉपमध्ये मी जे जे आहे ते ऑलमोस्ट सगळं तुम्हाला एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्ही ह्यांच्या दुकानात या आणि हा दादा तुम्हाला अजून खूप छान छान व्हरायटी दाखवेल. हो ना दादा? आणि माझ्या चॅनल व्हरायटी आहे 2-3 दिन में. आप आराम से आइए, सब लेके जाइए. धन्यवाद दादा, तुझ्या शॉपबद्दल तू खूप छान इन्फॉर्मेशन दिली. त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि मी गणपतीसाठी पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या घेण्यासाठी भुलेश्वरच्या पांजरकोळा श्री बालाजीमध्ये तुम्ही नक्की या. परत भेटूया अशाच एका छान व्हिडिओ से. तोपर्यंत बाय बाय.